नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजना डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळणार आदिती तटकरे यांनी दिलेली महत्वाची माहिती काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकूणच डिसेंबरच्या हप्त्याचे कसे पद्ध कशा पद्धतीने मिळणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळणार आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची माहिती बघा लाडकी बहीण स्कीम आदिती तटकरे काय म्हणलेलं आहे राज्यामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ही लागू झाली आहे परंतु परंतु महिलांमध्ये लाडक्या बहिणी योजनेचा सव्वा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे शासनाच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाल्यामुळे ही जी योजना आहे ही योजना थांबवली आहे यामुळे त्या योजनेला स्थगिती मिळाल्यानंतर ही योजना पुन्हा सुरू होणार पुन्हा सुरू होणार का असा प्रश्न सध्या महिलांच्या महिलांमध्ये व महिला वर्गांमध्ये निर्माण झालेला आहे तर यावरती स्पष्टीकरण देत असताना मंत्री आदिती तटकरे यांनी देखील महत्वाची माहिती दिलेला आहे बघा या निवडणुकीच्या संहिता असल्यामुळे म्हणजे आचारसंहिता लागल्यामुळे सरकारी कामांवर अंकुश लागतो आचारसंहिता काळात मतदारावर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना ह्या बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलेल्या आहेत त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून त्या योजनेसाठी लागणारा निधी देखील थांबवलेला आहे परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांना मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आलेलं आहे परंतु याबाबत बोलत असताना आदिती तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एकोणीस ऑक्टोंबर रोजी रात्री ट्विटरवर पोस्ट करून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार असे देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि यापुढे त्या म्हणाल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून पासून झालेली आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र बहिणींना दरमहा एक हजार पाचशे रुपये हे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे शासनाने जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचा लाभ आधीच महिलांच्या खात्यावरती जमा केलेला आहे तसेच चार ते सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे लाभ देखील राज्यातील दोन कोटी लाख पात्र महिलांच्या खात्यावरती डिसेंबर ला खात्या महिन्याचा लाभ हे डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून याबाबत कोणतीही चुकीची माहिती महाराष्ट्रातील माता भगिनींनी मिळू नये तसेच महिलांनी या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये असे देखील आदिती तटकरे म्हणाल्या बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असताना आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजना संदर्भात डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळणार असल्याची महत्वपूर्ण अशी अपडेट सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न ट्विटरच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवेना साल आपले चानल लगे करा नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद